आज कलबुर्गी के जो महानगर पालिका है, यहाँ के अधिकारी लोग जो है आज भ्रष्टाचार में शामिल हो के जो गरीब लोगों को उनका हक छीन के आज जो गरीब लोगों को घर देना चाहिए था, जो जाफराबाद सर्वे नंबर 21/1 में वो सभी घर जो जिसके पास मकान है उनको घर दिया है, जिसके पास नौकरी है उनको घर दिया है, इसका हम तीव्र तरीके से हम खंडनीय कर रहे हैं। और जो पब्लिक गार्डन का जगह है गुलबर्गे में, वो पब्लिक गार्डन का जगह बेच खाने का काम जो आज पालिके के अधिकारी लोग कर रहे हैं, इसके खिलाफ़ भी हम आज नारेबाजी लगा के आज हम सरकार को आग्रह कर रहे हैं कि महानगर पालिका का चिकित्सा होना चाहिए, क्योंकि यहाँ जो गरीब लोग आते हैं उनका काम नहीं हो रहा है, जो यहाँ पे पब्लिक प्रॉपर्टी है वो प्रॉपर्टी को बेच खाने का काम कर रहे हैं। इसके वजह से आज हम प्रोटेस्ट करके सरकार को आग्रह कर रहे हैं कि आज जो हमारे गरीब लोग हैं, जो स्लम निवासी है, वैसे लोगों को घर देना चाहिए। और जो कलबुर्गी में जो कितने पब्लिक गार्डन जगह है, वो सभी जगह जो पब्लिक का गार्डन है पब्लिक गार्डन होना चाहिए। सभी इलीगल जो कंस्ट्रक्शन है सब कंस्ट्रक्शन को डेमोलिश करके उसको पब्लिक गार्डन का जगह करना चाहिए बोल के आज हम आग्रह कर रहे हैं। मेरा नाम साइबाना जमादार, अहिंद चिंतक कलबुर्गी। ಐದು ಚಿಂತಕರ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿಂತ ನಾನು ವಿಜಯಕುಮಾರ್ ಎಸ್ ಪಟ್ಪತ್ತಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಐದು ಚಿಂತಕರ ಸದಸ್ಯನಾಗಿದ್ದೀನಿ. ಈಗಾಗಲೇ ಕೊಳಗೇರಿ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 3-4 ತಿಂಗಳು ಅಷ್ಟು ಕಡೆ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದೆವು. ಅವರು ಪತ್ರ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಪತ್ರ ಇನ್ನೂ ಕೊಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು MLA MP ಒಳಗೆ ಕೂಡ ಅವ್ರು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವರೇನು ಕೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಈಗ ಸದ್ಯ ಲಾಸ್ಟ್ ಈಗ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೊಳಗೇರಿಯಲ್ಲಿ ಈಗ ಇಲ್ಲಿಗಲಿ ಆಗಿ ಉದ್ಯಾನ ಇದೆ, ಅವೆಲ್ಲ ಅವು ಇಲ್ಲಿಗಲಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇವೆ. ಕೊಳಗೇರಿ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅವರು ಯಾರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿದ್ದು ಮನೆಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಈಗ ಪ್ರಾಪರ್ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಯಾರೇ ಸ್ಲಮ್ ಏರಿಯಾದವರು ಸ್ಲಮ್ ಏರಿಯಾ ಕೊಡಬೇಕಲ್ಲ, ಯಾರು ಈಗ ನೌಕರಿದಾರ ಹೆಂಡ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರು ಅಪಾಯಿಂಟ್ ಅವರು ಅವರಿಗೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ನಿವಾಸಿ ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಹೇಳಿ ಇಷ್ಟು ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.